खेल निष्पत्ति 03-95-01 आसपासच्या परिसरातील प्राणी पक्षी यांच्या सर्वसाधारण वैशिष्ट्यांना उदाहरणार्थ हालचाल कोठे सापडतात ठेवले जातात खाण्याच्या सवयी आवाज इत्यादी ओळखतात. इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ क्रमांक 2 अबब किती प्रकारचे प्राणी. पाठाचा उद्देश विविध प्रकारच्या प्राण्यांची ओळख करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करणे. घटक प्राण्यांचे विविध प्रकार व उपयोग. सांगा पाहू चित्रामधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील. त्यांची नावे सांगा व प्रत्येक प्राण्यांची वैशिष्ट्यही सांगा. हा हत्ती आहे. हा आकाराने खूप मोठा असतो. हे काळवीट आहे. हा खूप वेगाने धावतो. हा पोपट आहे. हा गोड गोड बोलतो. ही मैना आहे. ही झाडावर राहते. हा साप आहे. तो बिळात राहतो. आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, काळ्या रंगाचे प्राणी, रंगी बेरंगी प्राणी, खूप मोठे प्राणी, अगदी चिटुकले प्राणी. सांगा पाहू आमचा संसार कुठे असतो. गरुड आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात. आमचे रंग निरनिराळे. बगडा पांढरा असतो. कावळा काळा असतो. म्हैसही काळी असते. मोर तर रंगीबिरंगी असतो. आम्ही आकाराने लहान मोठे. बैल आणि घोडा आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. गांडूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदी चिटुकल्या असतात. सांगा पाहू खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते. संत गतीने जाणारे प्राणी कोणते. आमची हालचाल वेगवेगळी. खार आकाराने लहान असते. शिवाय चपळही असते. झाडावर सुरसूर चढते. फांदीवरून तुरुतुरु पडते. हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात. त्यामुळे टुनटुन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते. सांगा पाहू आपण गाई का पाळतो. आपल्या उपयोगी पडणारे प्राणी सांगा. घरात उंदीर आणि ढेकून असतील तर आपल्याला का आवडत नाही. आम्ही उपयोगी. आपण प्रेमाने प्राणी पाळतो. कुत्रा घराची राखण करतो. काही लोक आवडीने मांजरीही पाळतात. काही जण कोंबड्याही पाळतात. मांस दूध अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यांपासूनच मिळतात. बैल शेतीच्या कामात मदत करतात. ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढवे पाळतात. आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो. त्यांना खाऊपिऊ घालतो. ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो. पाळलेले प्राणी आपल्याला लढा लावतात. आम्ही घर घुसे. काही प्राणी नको असले तरी घरात घुसतात. उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात. शिवाय घरातील वस्तू कुरतडतात ते निराळेच. डास माशा चिलटे झुरडे यांचाही आपल्याला त्रास होतो. असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे.
घरात ढेकून होतात, आपले रक्त शोषतात, कोळ्यांमुळे घरात जळमटे होतात। भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले, पण हे झाले वरवरच्या निरीक्षणातून पाडलेले गट। वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करतात। धन्यवाद।